कुठल्याही अपराधाला क्षमा केली जाऊ शकते, खोटेपणाला नाही। आता माझं ठरलं ते ठरलं, आता माघार नाही, आता काय तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे। आपण सत्याला धरून बसलो तर त्याची बिचाराची नोकरी जाईल आणि त्याच्याकडून ह्युमन मिस्टेक झालेली असूच शकते, तो विसरलेला असेल। नाही नाही, माझ्या खरं बोलण्याने कुणाची नोकरी जाणार असेल तर नॉट वर्थ इट। परमेश्वरा, कुणाची तरी नोकरी जाऊ नये म्हणून मला खोटं बोलावं लागतंय, प्लीज प्लीज माफ कर। तू अकाउंट मध्ये ज्याच्याशी बोललीस त्याचं नाव विचारलं असशीलच ना? तुमच्या सरांना जरा निरोप द्याल, त्यांचं चेकबुक आलेलं आहे। नाही म्हणजे तुम्ही कलेक्ट कराल का मी इथून कोणाला पाठवू? नाही नाही, मी स्वतः येऊन जाईन ना। आर यू शुअर? या या शुअर। तुमचं नाव काय म्हणालात आणि? अकाउंटंट म्हणा। अगं काय विचारतेय मी, त्याचं नाव काय? नाही मला आठवत नाहीये। पण प्लीज तुम्ही अकाउंटंटला बोलवून घेऊ नका, कदाचित माझ्याकडूनच चूक झाली असेल, मीच फोन करायला विसरले असेल, नाहीतर मी कदाचित ना दुसरीकडे कुठेतरी फोन केला असेल। हा तुला नाव सांगता येत नाही याचा अर्थ कळतो तुला? धादांत खोटं बोलतेस तू। क्षणभर का होईना पण तुझ्याबद्दल कौतुक वाटलं होतं मला। कणखर स्त्रिया आवडतात मला, पण ते कौतुक एक क्षणभरही टिकू दिलं नाहीस तू। खरं खोटं करण्याची वेळ आली आणि तुझा खरा चेहरा समोर आला। एका क्षणात या बोटावरचं त्या बोटावर केलंस। आता आपण एक बोलतोय परत दुसरं बोलल्यानंतर समोरच्याच्या लक्षात येणार नाही असं वाटलं तुला? इतक्या क्षुल्लक कारणासाठी खोटं बोललीस तू? माझ्या मनातनं कायमची उतरली आहेस तू, अर्थात यामुळे तुला काहीच फरक पडणार नाही। बाहेर जाऊन तू परत खोटं बोलायला सुरुवात करशील, माझ्याकडे कामाला असतीस तर केव्हाच कामावरून काढून टाकलं असतं तुला। जादू आणि आयुष्यात परत मला तोंड दाखवू नकोस। निघ। आय एम सॉरी, मी लहान तोंडी मोठा घास घेते, खोटं बोलणं वाईटच आहे मॅडम, पण प्रत्येक खोटं बोलण्यामागे लबाडी नसते। आता खोटं बोलण्याचं समर्थन करतेस तू? नाही मी समर्थन नाही करते, पण मॅडम अपराध्याला फाशी देऊन अपराधी संपतो, अपराध नाही। म्हणजे काय करायचं? खोटं बोलणाऱ्यांची फौज उभी करायची? आता खोटं बोलण्याची ही फिलॉसॉफी तयार केली आहेस तू,
नाही नाही मॅडम, खरंच असं काही नाहीये. जा तू. आय एम सॉरी मॅडम. मी आता जास्त वेळ इथं थांबलीस तर तुझ्या मॅनेजरला फोन करायचा मोह होईल मला, आणि त्यांनी तुझ्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर तुमच्या बँकेशी डील करायचं किंवा नाही याचाही विचार करायला लागेल मला. तेव्हा तू इथून निघावस हे बरं. अकाउंटंटला वाचवण्यासाठी स्वतःचा बळी दिलास? तुला तुला कल्पना आहे का जानवी तू काय केलंस याची? सर पण नाईलाज होता हो. अरे पण त्यांचं तुझ्याबद्दल काय मत झालं असेल? एखाद्याच्या पोटावर पाय पडण्यापेक्षा हे बरं ना. पण असं व्हायला नको होतं जानवी, त्यांचा तुझ्याबद्दल गैरसमज झाला असेल. मला कुठे त्यांच्या घरी राहायला जायचंय. राहायला तुला जायचं नाहीये, मलाही जायचं नाहीये, तरी पण हे झालं ते बरोबर नाही. मी त्यांना फोन करून सगळं काय ते खरं खरं सांगतो. नाही सर नको प्लीज, त्याची नोकरी जाईल आणि आपल्याला नाही माहिती ती नोकरी त्याच्यासाठी किती गरजेची आहे. त्याची नोकरी वाचेल पण ऍट व्हॉट कॉस्ट जानवी? सर आणि आता खरं खोटं सिद्ध करण्यात काय अर्थ? त्यांच्या समोर मी खोटी सिद्ध होणार ना? अशी नाही तर तशी. माझी इमेज तर वाईटच असणार आहे पण त्याची नोकरी नक्की जाईल. तरी सुद्धा जानवी जे झालं ते मला योग्य वाटत नाही, विशेषतः भागीरथी बाईं समोर हे व्हायला नको होतं. सर फार तर काय होईल, त्या मला खोटारडी म्हणतील, मूर्ख म्हणतील, काय फरक पडतो? एखाद्याची नोकरी वाचणं हे जास्त महत्वाचं ना सर. आणि समजा मी खरी हे सिद्ध झालं आणि त्याची नोकरी गेली तर ते गिल्ट जास्त असेल ना माझ्यासाठी. नाही मी बरोबर वागे, तुम्ही नका काळजी करू, काही नाही होणार. मी काळजी करत नाही आणि तशी मी काळजी करून काय होणार आहे ना? धनुष्यात तर बाण फुटलेलाच आहे. पण बरोबर नाही, जे झालंय ते बरोबर झालेलं नाही एवढं नक्की. सर मी जाऊ. हॅलो, काय उंदीर? मग काय मांजर समजून मला फोन केलाय उंदीर मारायला? पण ठेवा फोन, बँक आहे. उंदीर शिरलाय खरं. मिस्टर मॅडम, थँक्यू. देयर यू गो. It's a pleasure to do business with you, Mr. Shree. Thank you. Thank you so much. My pleasure. My pleasure. See you back. Mr. Shivde, please come in. Yeah. Yes, sir. Shivde, madam. Yes. ज्या कॉन्ट्रॅक्ट साठी आपण इतके महिने झटत होतो ते कॉन्ट्रॅक्ट झालंय. कॉंग्रेट सर. थँक्यू 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 सो मच. माझ्याकडून सगळ्या स्टाफला अभिनंदन करा आणि सगळ्यांना मिठाई वाटा. मला विश्वासच बसत नाही आपण हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. आजचा दिवस काहीतरी खास नक्की. मॅडम, आज सकाळी मी एका मुलीला भेटलो आणि तिला भेटल्यापासून ना माझी सगळी कामं अगदी सुरळीत होत आहेत. म्हणजे हेच बघा ना, इतके महिने आपण या कॉन्ट्रॅक्टच्या मागे होतो आणि आज हे कॉन्ट्रॅक्ट आपण साईन केलंय. काँग्रेस सर, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप अभिनंदन सर. मॅडम, आपल्या सगळ्यांचे कष्ट फळाला आले. आय एम सो हॅपी. सगळ्यांना मिठाई वाटा. येस सर. बात है, आधी त्या मुलीनं मला इम्प्रेस केलं आणि आता माझ्या नशिबाला इम्प्रेस केलं. वा,
तिचं ते ऐकलेलं वाक्य आणि तिचा न पाहिलेला चेहरा माझ्या मनात कित्येक दिवस रेंगाळत होता. काय योगायोग आहे, आज मला ती मुलगी भेटते काय आणि माझं कामही होतं काय, तिला फोन करून कळवलं पाहिजे. सर तुम्ही मला बोलवलं नाही, बेल वाजली. नंदन, तुझ्या बरोबर असं कधी झालंय का रे की तू कुठल्याच मुलीशी अजिबात बोलत नसतोस आणि मग अचानक एक दिवस तू एका मुलीशी बोलायला लागतोस, मग तू धीट होतोस, मग आणखीन बोलायला लागतोस, मग बोलतच राहतोस. म्हणजे तू तू असा कधी विचार केलायस का की हे सगळं तुझ्या बाबतीत का घडतंय, कसं घडतंय, किंवा ही सगळी हिम्मत तुला कुठून मिळते, विचार केलायस? झालंय ना सर, माझं लग्न होण्याआधी आहे ना नुकतीच बायकोशी ओळख झाली होती, तेव्हा असं झालंय. मी जमिनीवर चालायचोच नाही, हवेत तरंगत असायचो. तुम्हाला सांगतो ना, सकाळी उठलो की पहिला विचार तिचाच आणि रात्री झोपतानाही शेवटचा विचार तिचाच. वेळ लागलं होतं मला आणि माझी बायको माझ्यासाठी खूप लकी ठरली सर. माझं इन्कम वाढलं, माझ्या भाच्यांना शाळेमध्ये ऍडमिशन मिळाली, सगळं कसं सुरळीत चाललंय सर. आणि सर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. अच्छा, म्हणून हे नवीन कपडे का? बायकोनेच गिफ्ट केले. वा, चांगलं दिसतोय, रोज असंच घालून आलास तरी हरकत नाही. चहा आणू जा, येऊन ये. काय झालं, एवढे अस्वस्थ का आहात? एखादी मुलगी इतकी उद्धट असू शकते माझा विश्वासच बसत नाहीये. धडधडीत खोटं बोलत होती ती आणि आओ काय, मी खोटं बोललेली नाही, मी माफी मागणार नाही. एक क्षणभर कौतुक वाटलं होतं मला तिचं. ती खरं बोलत असती ना तर अकाउंटंटला नोकरीवरून काढून टाकायचाही विचार करत होते मी. पण जरा कौतुक वाटलं तर लगेच तिने एकदम उलटच बोलायला सुरुवात केली, माफी मागायला सुरुवात केली. हे असले संस्कार आहे तिच्यावर. आई जाऊ द्या ना, आता ही मुलगी आयुष्यात आपल्याला कधी भेटणार आहे का? कशाला एवढी चिंता करताय, जाऊ दे. मला खोटं बोललेलं आवडत नाही, मला राग येतो अशा माणसांचा. हॅलो, हा शिवदे भाई, खरं? ठीक आहे ठीक आहे, श्रीला म्हणावं मी पाठवले तिला. हो हो, आणि मला वेळोवेळी सगळं कळवत जा. ठीक आहे. झालं, साईलीचा फोन आला होता म्हणे आज संध्याकाळी ती ऑफिसला जाणार आहे. चला, दिवसभरात एक तरी चांगली बातमी मिळाली म्हणायची. सायली, उत्तम स्थळ मिळालंय तुला, श्रीरंग सारखा मुलगा मिळणार नाही परत. होप सो काय, श्रीरंग अतिशय हुशार मुलगा आहे, मोठा बिझनेसमॅन आहे तो, तो जावई झालेला मला आवडेल. हे बघ सायली, तू काही झालं ना तरी या मुलाकडनं होकार मिळवणार. अगं, मी त्याला नाव विचारलं ना तर म्हणाला श्री. मी म्हंटल श्री काय, म्हणतो श्री अकाउंटंट. पनीस दिसतोय. हँडसम होता का? काय, ज्याच्यामुळे तुला एवढी मोळणी खावी लागली तो दिसायला कसा होता? व्यवस्थित होता. असं का विचारतेस? नशीब, नाहीतर तुझं बोलणी खाणं वाया गेलं असतं ना. शट अप गीता. अरे कम ऑन यार, मी माझ्या करता विचारते. मी माझा बॉयफ्रेंड बदलण्याचं ठरवलंय. तुझ्या टाइप तर अजिबातच नाहीये तो. विचार वगैरे करणारा वाटला. ओ माय गॉड, मग झेपणार नाही.
विचार विचार करणं हे तुझं डिपार्टमेंट आहे, सो तूच ठेव त्याला. जानू बोल, जेवलास बबडू? मी पण जेवतेच आहे, तू बोल ना. हा एनी प्रॉब्लम? नो सर. सर या सायली मॅडम, हॅव यू मेट बिफोर? नाही, आपण आज पहिल्यांदाच भेटतोय. नाही, त्यांना भागीरथी मॅडमनी पाठवलंय. अच्छा. हाय, आय एम सायली. हाय, आय एम श्रीरंग. आपण तुझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया. हरकत नाही, मला एक महत्वाची मीटिंग आहे, सो जस्ट मेक इट शॉर्ट. ओके ओके या दिस वे प्लीज. या बसा. तुम्ही चहा घेणार? कोल्ड कॉफी मिळेल? सॉरी, इथे कोल्ड कॉफी नाही मिळू शकत. नो प्रॉब्स, राहू दे, मला काही नको. ऑल राईट, बोला. मला चहा चालेल. ओके. नंदन, दोन चहा आहे. बोला. तुमच्या घरात खूप बायका आहेत नाही? आजीजी कोणीतरी खूप जवळची दिसते. हो. सफोकेट नाही होत? नो, आवडतात मला. इनफॅक्ट आय लव्ह टू बी विथ देम. मला पण त्या आवडल्या. तुला कशा मुली आवडतात? ओके, तुला कशा स्त्रिया आवडतात? हे तुम्ही का विचारताय मला? नाही, असंच सांग ना प्लीज. काय, नम्र, शांत, समंजस. आय एम व्हेरी हम्बल, अंडरस्टँडिंग अँड पीस लव्हिंग पर्सन. वा, ग्रेट. लग्नानंतर तू इंडियातच राहणार? कोणाच्या लग्नानंतर? व्हेरी फनी. एक्सक्यूज मी, मी आजवर स्वतःला जेवढे प्रश्न विचारलेले नाहीत ना, तेवढे प्रश्न तुम्ही मला विचारताय. फॉरगेट इट. तुझे काही अफेअर्स झालेत? व्हाट? माझी ना दोन अफेअर्स झालेत, आणि सिरियस अफेअर्स. मला ना घरात खूप लोक असली ना, खूप बोर होत. आय एम अ लोनर पर्सन. हे, उद्या लंचला जाऊयात? यू इडियट पिक, आर यू आउट ऑफ युअर माइंड? सॉरी सॉरी मॅडम. इडियट बघतोयस काय माझ्याकडे? टिश्यू दे मला. कूल डाऊन. हे काय त्यांनी मुद्दामून नाही केलंय? अरे टिश्यू दे मला. टिश्यू मुळे खूप जंगल तोड होते, म्हणून साहेब टिश्यू वापरत नाही. इट्स पथेटिक. नंदन जातो. सॉरी. तू टिश्यू न वापरण्याने जंगलं वाचणार आहेत का? सगळ्यांनीच असा विचार केला तर कसं चालेल? कोणीतरी चांगला विचार करायलाच पाहिजे ना, अँड आय लव्ह टू डू इट. ऍटलीस्ट रुमाल तरी दे ना. सॉरी, एक्सक्यूज मी, रुमाल ही माझी पर्सनल गोष्ट आहे, मी तुम्हाला नाही देऊ शकत ती. हॅलो. हा, मी निघतो. या. सॉरी, आय हॅव टू गो, आय विल कॅच यू लेटर. या, बाय. सर. मिसेस शिवदे, मला एक महत्वाची मीटिंग आहे, आपण प्लीज नंतर बोलूया. ओके सर. थँक्यू. सायली मॅडम, तुमच्यासाठी टॅक्सी मागू? आय हॅव माय ओन कार.